खेड तालुक्यात चाकण येथील जनावरांचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या बाजारात संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शेतकरी जनावरांची खरेदी आणि विक्रीसाठी येत असतात. या बाजारात एक चोरीची म्हैस विक्रीसाठी आली असताना बाजार समितीचा कर्मचारी मुकुंद थायपर याला याची माहिती मिळाल्यावर त्याने ती कमी भावात विकत घेऊन जास्त किमतीत जुन्नर येथील व्यापाऱ्याला विकल्याचा प्रकार उघडीच आलेला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यापेक्षा या कर्मचाऱ्यास बाजार समिती पाठीशी घालत आहे. असे प्रकार अनेक वेळा होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. जो कर्मचारी आमच्या याच्यात आलेला आहे त्याला आतापर्यंत आम्ही निलंबित केलेलं आहे. आजच्या मीटिंगला जो निर्णय होईल त्या निर्णयावरती त्याला पुढचं निलंबन त्याचं ठरवायचं होतं. आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलं, सेवक समितीच्या मीटिंगमध्ये निर्णय घेऊ, तो मासिक मीटिंगला मांडला जाईल आणि तिथून पुढे त्याला सस्पेंड करायचं किंवा निलंबित करायचं, त्याच्यावर काय कारवाई करायची ती मीटिंगमध्ये ठरलेली आहे. या प्रकरणी निमगाव येथील शेतकरी केशव शिंदे यांनी तक्रार दाखल केली. पुणे जिल्ह्यात गोठ्यातील जनावरे चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच खेड तालुक्यात गेल्या 2 महिन्यात जनावरे चोरीचे 3 गुन्हे दाखल झालेले असताना समितीमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या चोरीच्या जनावरांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. बाजार समितीचे बडे कर्मचारी देखील सामील असल्याने बाजार समितीच्या एकूण कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र महाराष्ट्र वनने याबाबत पाठपुरवठा केल्यानंतर 1 महिना उलटूनही असे कामकाज करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी आम्ही निलंबनाचा विचार बैठकीमध्ये करू असे आश्वासन बाजार समितीचे सभापती दादा इंगवले यांनी महाराष्ट्र वनशी बोलताना सांगितले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन.